काम बंद आंदोलन सुरू आहे आणि आपण थेट आहोत पोलीस प्रशासन इथे मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही बघत असाल मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त सुरू आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये काम बंद पाडलं जाईल किंवा अशा प्रकारचा काही अनुचित प्रकार घडणार नाही याची संपूर्ण दक्षता पोलीस प्रशासन घेताना यावेळेला दिसते। मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त आहे, आंदोलनकांना रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि ज्या पद्धतीनं काम बंद पाडणार अशा प्रकारची भूमिका ज्यावेळेस भूमिपुत्राने घेतली त्यावेळेस सुद्धा पोलिसांचा मोठा फौज पडला। आपल्यासोबत स्वतः डीसीपी सर आहेत झुंटूचे, शिवराज पाटील सर आपल्यासोबत आहे, पण त्यांना जेव्हा सर कशा प्रकारची भूमिका आहे आता हे आंदोलन जे सुरू आहे ते निघाली आहे का ती पटावून केली नाही? सदरचं आंदोलन ज्यावेळी त्यांनी डिक्लेअर केलं होतं कृती समितीने त्यावेळी आम्ही त्यांना सांगितलं होतं की सदरचं आंदोलन हे बेकायदेशीर आहे, त्यांना तशा 149 नोटिसेस आपण दिल्या होत्या आणि तरीही त्यांनी आंदोलन केलेलं आहे। त्यांनी आम्ही तरीही त्यांना आवाहन केलं होतं की आमचं जे आंदोलन आहे ते बेकायदेशीर झालेलं आहे, आपण या ठिकाणावर निघून जावं, तरी त्या अजूनही आंदोलन चालू आहे। तर याच्यामध्ये निश्चितच आम्ही त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करणार, जे काही लोक जमलेले आहेत त्यांच्याविरुद्ध, आणि त्या आंदोलन टॅकल करण्यासाठी आम्ही 1400 कॉन्स्टेबल अधिकारी असे म्हणून सगळे आपण मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवलेला आहे। काम कुठल्या प्रमाणात कुठल्याही याच्यामध्ये बंद होणार नाही, राहणार नाही असं आम्ही आव्हान, हे जे आंदोलनकर्त्यांचे नेते आहेत आणि कामाचे काम करणारे त्यांनाही आम्ही आव्हान केलेलं आहे, परंतु समितीने त्यांना काही आव्हान केलेलं आहे त्या अनुषंगाने जर त्यांनी त्या आव्हानाला जर प्रतिसाद दिला असेल तरी पण बेकायदेशीरित्या जबरदस्ती काम कुठल्या प्रकारे बंद राहणार नाही ही पोलिसांच्याकडून आम्ही खबरदारी घेतली। नाही, निश्चितच आम्ही आतमध्ये कोअर एरियामध्ये त्यांना अलाव करणार नाही, त्यांना जे काही बाहेरून दिसेल त्या पद्धतीनं ते बघून येतील आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही काम बंद करण्यासाठी नाही आहे, तर आम्ही आंदोलन जे काम करणारी लोक आहेत त्यांना आम्ही आव्हान लिखित स्वरूपात केलं होतं आणि त्यांना प्रतिसाद देऊन त्यांनी काही आंदोलन काही काम करणाऱ्या लोकांनी जर आंदोलन काम बंद ठेवलं असेल तर ते पाहणी करण्यासाठी आम्ही जात आहोत। भूमिपुत्रांचं असं म्हणणं आहे की आता काम बंद आहे, ऍक्च्युअली काम आतमध्ये बंद आहे चालू आहे? काम आम्ही सदर जे काम करणारे कॉन्ट्रॅक्टर्स वगैरे आहेत त्यांनाही आम्ही सांगितलं होतं की हे काम बंद ठेवू नका, परंतु आता त्या ठिकाणी काम करणारेही काही स्थानिक लोक आहेत, तर ह्यांनी त्या यांच्या आव्हानाला जर प्रतिसाद देऊन काम बंद ठेवला असेल तरी पण त्या पद्धतीनं जबरदस्ती कुठल्याही प्रकारे काम बंद राहणार नाही याची खबरदारी पोलीस प्रशासन घेत आहे। परवानगी नसताना आंदोलन सुरू केलं असं तुमचं म्हणणं आहे, गुन्हे दाखल होतील सर? गुन्हे दाखल होतील। पुढची कारवाई काय असेल तुम्ही इथे दिवसभर असणार? या ठिकाणी आमचा बंदोबस्त दिवसभर तैनात राहणार, मी स्वतः या ठिकाणी आहे, तर यांना अजूनही माझं आव्हान आहे आंदोलन करताना की आता आपलं जे काही आपण एकत्र यायचं होतं बेकायदेशीर तर आलेलं आहे, परंतु आता तुम्ही या ठिकाणी निघून जावं हे आमचं आव्हान आहे। तर हे होते शिवराज सर पाटील, हे आपल्यासमोर क्लिअर कट सांगत होते की कुठल्याही प्रकारे काम बंद नाही आहे, काम चालूच आहे आणि आंदोलकांनाही अजूनही आमचं आव्हान आहे की कृपया त्यांनी हे जे आंदोलन आहे हे आता इथं स्थगित करावं आणि इथून निघून जावं, कारण कोरोनाच्या स्पीडमुळे आम्ही आंदोलकांना कुठल्याही प्रकारे परवानगी दिली नाही, मात्र तरी आंदोलक काम बंद या आंदोलनावर ठाम आहेत। मात्र अशा प्रकारचं जर ठाम असतील आणि अशा प्रकारचं जर आंदोलन पुढे राहणार असेल तर आम्ही गुन्हेही दाखल करू अशा प्रकारचा एक इशारा यावेळी शिवराज पाटील उपायुक्त जे आहेत त्यांनी दिलेला आहे, त्यामुळे हे बघणं महत्त्वाचं असेल प्रशासन आणि आंदोलकांमध्ये नक्की पुढे काय होईल। मॅक्स महाराष्ट्र, प्रमोद पाटील, पनवेल।